बजेट हे नेमकं काय? तर वॉटर बजेट हे खूप दिवस आपण गावामध्ये चर्चा चालू आहे, कारण की पाणी झालेलं आहे, पण पाण्याचं नियोजन नेमकं कसं करायचं आणि काय करायचंय? तर आपण पाहतो की सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळपर्यंत जवळजवळ 1 माणसाला 50 लिटर पाणी लागते. तर एक पाणी आपण काय करतो, धुण्यासाठी भांडे धुणे, कपडे धुणे वैयक्तिक, म्हणजे एका माणसाला 50 लिटर. परंतु आपण काय करतोय, ते पाण्याचं एक योग्य व्यवस्थापन करीत नाही. तरी पण आपल्या गावामध्ये शोष खड्डे हे झाले, त्यामुळं काय होते, पाणी हे पूर्णपणे जमिनीत मुरते आणि आपल्याला त्याचं पूर्णपणे बेनिफिट मिळते. हे पाणी आपलं बाष्पीभवन होऊन उडून जात नाही. परंतु दुसरी गोष्ट जी आहे, आपल्याला जे त्याचं उपक्रम राबवण्याची आज आपल्याला गरज का लागत आहे, कारण की आपण जो पाणी जे आहे ते व्यवस्थितपणे वापर करीत नाही, पाण्याचा अपव्यय आपण जास्त करतोय. कारण की शेतामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपण आज पण आपले शेतकरी बांधव भरणं घेत आहेत, रात्री धारेवर जात आहेत, रात्री अपरात्री एक एकर भरणं भिजवण्यासाठी मला असं कमीत कमी 3 ते 4 तास लागत असते. परंतु नवीन योजना येत आहेत, पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते आपण जर व्यवस्थितपणे केलं तर ते पाणी जे आहे आपण 3-4 तासात जे भरणं घेत आहे ते आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या उपयोगातून मधून पण ते पाणी देऊ शकतो. त्याचा एक दोन फायदे होते. एक फायदा म्हणजे तुम्हाला जे 3-4 तास जे पाणी द्यायचं होतं, तुमचा वेळ जो जाणार होता तो एक तर वाचणार, आणि दुसरं म्हणजे जेवढं तुम्ही एक एकर भरणं घेत होता पाटाने, तर त्या ते पाटाने पाणी न घेतल्यामुळे तुमचं पाणी पण वाचते. म्हणजेच आपल्याला वॉटर बचत आपण हे इथून सुरुवात केली पाहिजे पाणी बचत करण्यासाठी. तुम्हाला एक एक घटना घडलेली सांगू इच्छितो. दोन गाव असते जवळजवळ, दोन्ही गावामध्ये 7 तास पाऊस झालेला असतो. एका त्या दोन्ही गावामध्ये शेतकरी मित्र असतात, कारण की आपण पण पाहतो आपल्या शेजारी गावामध्ये आपले दोन तरी मित्र असणार शेतकरी असतात ते. परंतु एका मित्राने त्या आपण त्यांचे नाव घेऊ, सखाराम आणि तुकाराम होते. एका मित्राने सखाराम होतं, त्याने जे तुकाराम जो मित्र होता दुसऱ्या गावात त्याला फोन केला, त्याला विचारलं, अरे तुकाराम तू माझ्या गावामध्ये येतो का, माझ्या इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे. तर जो तुकाराम होता तो म्हणला की अरे बाबा नाही रे, मला खूप कामे आहेत आता, माझ्या इथं डाळिंब तोडणी, पेरू तोडणी आणि शेतीतील भरपूर कामे चालू आहेत, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही, तर तू माझ्या गावीमध्ये आपण तिथे भेटू. तर जो सखाराम होता तो म्हणला की अरे नाही बाबा मला जमणार नाही, कारण की मला काय आमच्या गावामध्ये काही कामे नाही, आमची इथं दुष्काळ पडलेला आहे आणि मला कामानिमित्त दुसऱ्या गावी जावं लागणार आहे, आम्हाला पोट भरण्यासाठी दुसऱ्या गावी स्थलांतर करणार आहे, नंतर आम्ही आपण कधीतरी भेटू. तर त्यानंतर त्यांचे संभाषण संपते. नंतर तो सखाराम जो असतो तो 1-1.5 महिना बाहेर मजुरी वगैरे करून गावाकडे परत येतो आणि वेळ अशी येते की तुकारामच्या गाव